रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कूपन मोफत। ऑफर फक्त 15-20 ऑक्टोबर पर्यंत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मंगळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, महिषाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। सांगलीत मंत्री आणि नेत्यांची राजकीय टोलेबाजी, शिवसेनेची नाराजी, काँग्रेसकडून टोमणा आणि राष्ट्रवादीकडून चिमटे। सांगलीतील एका जाहीर कार्यक्रमात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्री आणि नेत्यांच्यात कलगीतुरा रंगला। नेत्यांची राजकीय टोलेबाजी बघायला मिळाली। मी मगाशी पाहिलं की गेल्या काही दिवसांपासून एक चांगलंच विकासाचा धडाका या ठिकाणी शहरामध्ये लागलेला आहे। एखादा आकडा आपण असं आलो की एक आठवडा असा दिवसाड आठवडा जात नाही की तिथं भूमिपूजन आणि उद्घाटन सांगलीच्या या शहराच्या परिसरात उपवाड मिरजमध्ये होत नाही आणि हेच सातत्य आपण पुढेही ठेवलं पाहिजे। आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, महापौर चांगले आहेत, त्यांना सल्लागार भारी आहेत, पण आमचा उपमहापौर जरा गेले तुमची स्तुती केली हो, संजयला ऐकलं नाही, संजय विभूतीने पण स्तुती केली तुमची। सांगायचं आहे असं म्हणलं, महापौर भारी आहेत, सल्लागार पण भारी आहेत, जे पण असतील ते, पण महापौर अत्यंत चांगलं काम करतायत, विनम्र स्वभाव आहे आणि किशोरदादासारखी सुद्धा ज्येष्ठ मंडळी समोर बसलेली, ती सगळी एक चांगली टीमच आहे महानगरपालिकेतली। आता आमच्या संजय पेंडे त्यांच्या मोठं जबाबदारी विरोधी पक्ष नेत्याची आली आहे, उमेश पाटील आहेत, ही चांगली टीम आहे ज्यांनी दोन दोन तीन तीन चार चार टर्म महानगरपालिकेत काढलेले आहेत आणि ह्यांना खरं चांगल्या पद्धतीने माहिती कुठे काय नागरिकांच्या आवश्यकता कसं बजेट मध्ये धरायचं ते करून घ्यायचं। मला वाटतं साहेब की या येणाऱ्या काळामध्ये गेल्या 1.5 वर्षात जे काही कोरोनाचा त्रास सगळ्यांना सोसावा लागलाय, आरोग्याविषयी आपण सगळे जागे झालो, आरोग्यावर एकदम महत्व आलं, आरोग्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर एकदम महत्व आलं आणि या बाबतीमध्ये आज महानगरपालिकेच्या माध्यमातून उचललेलं पाऊल हे अत्यंत महत्वाचं आहे। आज ही इमारत लवकरात लवकर उभी राहावी आणि निश्चितपणे आपली रुग्णसेवा उत्तमातले उत्तम चांगली व्हावी हीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा महानगरपालिकेचे आयुक्तांचे त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करून इथेच माझे 2 शब्द सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद तुम्हाला आम्हाला राबवलं। आपण कुपवाडच्याही हॉस्पिटलच्या मागे लागू, त्याचाही पाठपुरावा करायचं काम आपण केलं पाहिजे। खरं म्हणजे आपलं हे शहर अधिक उत्तम व्हावं, अधिक चांगल्या पद्धतीनं चालावं आणि आमच्या मनासारखं चालावं म्हणून सुग्राम मद्रासी थोडंसं दिग्विजय सुरेशनी गडबडी केली, बाकी काही उद्देश त्याच्यात आमच्या कोणाचा नव्हता। मी नाही म्हणत होतो पण दिग्विजय सुरेशनी काही कोणाचं ऐकलं नाही, बाळासाहेबांचं ऐकलं नाही आणि माझं ऐकलं नाही। आणि दिग्विजय सूर्यवंशी महापौर झाल्यानंतर अनेक प्रकल्पांना गती देण्याचं काम हे त्यांनी चांगलं केलं। अमृत पाणी पुरवठा योजना आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे, पुढच्या महिन्यात बाळासाहेब आपण वेळ दिला तर त्या योजनेचे उद्घाटन करून टाकू आपण। आपण मिरजेची ड्रेनेज योजना 93% पूर्ण झालेली आहे, सांगलीची ड्रेनेज योजना 75% काम पूर्ण झाले आहे आणि आत्ताच मी एक फोन केला त्या मजीप्राच्या चीफ इंजिनियरना, आपण कुपवाडची योजना 235 का काहीतरी कोटी रुपयाची ही नाही 236 कोटीची ही आपण टेक्निकल सँक्शनसाठी पाठवलेली, त्यांनी काही क्युरीज करून पाठवल्या, त्याला लगेच मान्यता देतो टेक्निकल सँक्शन म्हणून सांगितलं, त्यामुळं ते त्यांनी केल्यानंतर सरकारकडे जाईल आणि सरकारही त्याला लवकर आपण मान्यता घेऊ। कुपवाडची ड्रेनेज योजना केली की आपली ड्रेनेज योजना परिपूर्ण झाली आणि त्यासाठी पूर्वी आपण सांगली आणि मिरजेची ड्रेनेज योजना करताना कुपवाडची मी 2007 साली घालायचा प्रयत्न केला, त्यावेळी असा प्रश्न पाणीच नाही आहे तर तिकडे ड्रेनेज कसं होईल, म्हणून मग ते थांबलं आणि मग ते 14 टाक्या पाणी पुरवठ्याची आपण केल्या। आता ड्रेनेजची व्यवस्था होत आलेली आहे, मान्यता मिळेल, ड्रेनेजचंही काम लवकरात लवकर सुरू करायचा प्रयत्न आपण सर्व करतोय।
दुसऱ्या बाजूने आपण काळ्या खाण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि शेखर माने किशोर दादांना काळ्या खाणीत काय काय काम होणार आहे ते तुम्ही नेऊन त्यांना दाखवा आणि निर्जेलाही अशी झाली पाहिजे ही मागणी ती केल्याशिवाय राहणार नाही आणि निर्जेलाई खान महमूदभाई आहे त्यामुळे मिर्जेचा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन असताना मिर्जेच्या खाणीकडे जर बघितलं गेलं नाही तर ते आपल्याला निवडणुकीचा मुद्दा होऊ नये असं माझी अपेक्षा आहे. आणि गणपतीच्या मंदिराचा तलाव होता त्यावेळी तुमच्या वडिलांनी इतका इंटरेस्ट घेतला आणि आपण पैसे आणून ते बाजूला फिरायचं वगैरे केलं ज्या दिवशी मी गेलो काय मेंटेनन्स